हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये पंचावन्न प्रकारची पदं भरली जाणार आहेत त्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता काय आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये पंचावन्न पदांची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ मोठा होईल ज्यांना जी पात्रता प चेक करायची ती तुम्ही चेक करू शकता व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी शूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सामान्य ज्ञानाचा सा अभ्यास करण्यासाठी प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विठत द्या म्हणजे जे विभागाची परीक्षा झाली तलाट्याच्या परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षांमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये या पुस्तकातले प्रश्न जशास तसे विचारले जात आहेत तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा याचा डेफिनेटली फायदा होईल तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्ये फार्मसी ऑफिसर असेल वेगवेगळ्या टेशरीजुद्धा उपलब्ध आहेत तर या ठिकाणी पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स शैक्षणिक अर्ह म्हणजे शैक्षणिक अर्हता माहिती पहिलं पद आहे गृहवस्त्रपाल आणि वस्त्रपाल म्हणजे हाऊस लिनन कीपर लिनन कीपर तर याच्यामध्ये पहा त्यांचं शैक्षणिक जी पात्रता आहे ती अशी आहे की हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय अ डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲट पुढे काय दिलं आहे हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊस किपिंग म्हणजे तुम्हाला हे तर पाहिजेच म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे येशेशी पाहिजे प्लस तुम्हाला अनुभवसुद्धा पाहिजे इथं अनुभव नसता तर बऱ्याच जणांना अर्ज भरता आला असता आणि अनुभव कशाचा पाहिजे तर हेच काम केल्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे पुढे पहा भांडार न्यू वस्त्रपार म्हणजे स्टोअर कम लिनन किपर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पासड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे एस एसशी म्हणजे आपलं दहावी पास पाहिजे दुसरी पात्रता आहे हॅव पासवर्ड गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड ऑफ थर्टी वर्स म्हणजे मराठी टायपिंग पाहिजे तीस शब्द प्रति मिनिट हॅव प्रिवियस एक्सपिरियन्स इन अकाउंट अकाऊंट्स मॅटर्स फॉर ॲटलिस्ट वन इयर ऑर हॅव ऑप्टेन ट्रेनिंग इन अकाउंट्स मॅटर थ्रू अँड इन्स्टिट्यूशन रिटर्नाइट बाय गव्हर्मेंट इन सब लॉजेस म्हणजे एक वर्षाचा अकाउंटचा अनुभव पाहिजे आणि सुद्धा तुम्ही घेतलं पाहिजे जि अशा इन्स्टिट्यूटमध्ये जे गव्हर्मेंट अप्रूव्ह आहे त्याच्या पुढे पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅबोरेटरी सायंटिस्ट ऑफिस सायंटिफिक ऑफिसर सॅल पजेस केमिस्ट्री और बायोलॉजी ऑर बॉटनी ऑर झुलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी ऑर फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रिक्रेजनाईट युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही विद्यापीठातून तुम्ही Uh, क्यों क्यों And, एक तर केमिस्ट्रीमध्ये डिग्री पाहिजे किंवा बायोलॉजी पाहिजे किंवा बॉटनी किंवा झूलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स यापैकी कोणते तरी विषय घेऊन डिग्री पाहिजे अँड म्हणजे अजून काय पाहिजे नुसतं बी एस सी असून चालणार नाही तर बी एस सीसोबत सोबत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे डी एम एल टी तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे किंवा म्हणजे ही एक पात्र तसं झाली एक तर हे यापैकी कोणता तरी एक विषय घेऊन बी एस सी आणि डी एम एल टी किंवा सॅल पशेस अ डिग्री ऑफ बॅचेलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर म्हणजे लॅ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमध्ये बी एस सी असेल तरी फॉर्म भरता येईल किंवा बॅचेलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी यांनासुद्धा फॉर्म भरता येईल आता पुढे पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पंच्याण्णव टक्के तर सेम त्यांनी पात्रता ठेवलेली काही बदल नाही पात्रतेमध्ये वर जी पात्रता सांगितली तीच ठाली आहे आता प्रयोगशाळा साहेट प्रयोगशाळा साहेट लॅबोरेटरी ॲसिस्टंट यांची पात्रता काय सॅल पझेस केमिस्ट्री ऑर बायोलॉजी ऑर बॉटनी ऑर झुलॉजी वर जी सांगितली ना तीच पात्रता आहे वेगळी अशी कोणती पात्रता नाही जी वर सांगितलेली आहे मी तीच आता पुढे पहा क्षे किरण तंत्रज्ञ किंवा क्षे किरण वैज्ञानिक अधिकारी पझेस अ डिग्री ऑफ बॅचेलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी म्हणजे रेडिओग्राफीमध्ये तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये बी एस सी झालं पाहिजे किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी पाहिजे किंवा पजेस ए डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड अ डिप्लोमा ॲट सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी म्हणजे तुमचं यापैकी फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यापैकी कोणत्याही विषय घेऊन बी एस सी झालं आणि रेडिओ रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा तुम्ही केलेला असेल किंवा सर्टिफिकेटचा कोर्स केलेला असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता आता पुढे रक्तपेढी तंत्रज्ञ किंवा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी त्याच्यामध्ये पहा पझेस ए डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर पजेस डिग्री डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर ब्लड बँक टेक्नॉलॉजी ऑर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पुढे पा औषध निर्माण अधिकारीची पात्रता काय दिलेली आहे त्यांनी तर औषध निर्माण अधिकारीमध्ये पजेस डिग्री इन फार्मॅटोलॉजी फ्रॉम ए रिक्रजनाईट इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट ॲज प ॲज पर फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट म्हणजे फार्मॅटॉलॉजीमध्ये कायदा डिग्री पाहिजे तुमची आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन पाहिजे किंवा म्हणजे वर बी फार्म दिले आणि खाली डिप्लोमा इन फार्मसीला जे म्हणजे हे तुमचं काय एकतर बी फार्म पाहिजे किंवा डी फार्म दोन्हीपैकी काही चालेल परंतु रजिस्ट्रेशन मात्र आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ॲज फार्मासिस्ट इन अ डोवरमेंट ऑर सेमी डोर्मेंट ऑर ॲस्ट्रीडेटेड हॉस्पिटल ऑर प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी म्हणजे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तर शासकीय पाहिजे किंवा सेमी डोर्मेंट पाहिजे किंवा मग खासगीसुद्धा चालेल पण खासगी जी मेडिकल असेल ते रजिस्टर्ड केलेलं असणं आवश्यक आहे पुढे पहा आहारतज्ज्ञे आहारतज्ज्ञांमध्ये म्हणजे वर औषध निर्माण अधिकारीमध्ये बी फार्म डी फार्म प्लस रजिस्ट्रेशन पाहिजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार प्लस दोन वर्षाचा अनुभव कोणत्याही मेडिटेलमध्ये काम केलेला पण कोणतंही कोणतं ती मी नावं सांगितलेली आहेत तुम्हाला आणि आपली फार्मसी ऑफिसरची टे सिरीजसुद्धा उपलब्ध आहे विठ्ठल जोशी ॲपमध्ये आणि ही सर्व पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे बरं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथे खूप सारे अपडेट येत असतात आता आहार तज्ज्ञांची पात्रता काय आहे तर पजेस बी एस सी होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिवर्सिटी म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी एस सी होम सायन्स झालेला असेल तर तुम्ही आहारतज्ञाचा फॉर्म भरू शकता आता ई सी जी तंत्रज्ञामध्ये पहा पजेस अ डिग्री ऑफ बॅचेलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और बॅचेलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा पजेसर डिग्री ऑफ बॅचेलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी म्हणजे तुमचं बी एस सी झालेलं असेल फिजिक्स केमिस्ट्रीची ऑफ के बायोलॉजी आणि कार्डिओलॉजीचा डिप्लोमा जरी झालेला असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वर वर तर मी दिलेलंच आहे की पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी त्यांनासुद्धा फॉर्म भरता येईल पुढे पहा दंत दंतयांत्रिकी म्हणजे डेंटल मे मेकॅनिक Have passed the higher secondary school certificate examination. Have passed the dental mechanic course conducted by government, dental college, and hospital at Bombay or at Nagpur or by any institution in India recognized by government and approved by the Dental Council of India. a dialysis Tanprajnayamadepa possess a Bachelor degree of statutory university in science with physics, chemistry, or biology and DMLT from one of the medical colleges of. ऑर फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिक्रजनाईट बाय द युनिवर्सिटी पुढे पा अधिपरिचारिका शासकीय टक्के पन्नास स्टाफ नर्स डोर्मेंट फिफ्टी पर्सेंट त्याची पात्रता काय दिली तर पजेस जनरल नर्सिंग अँड मिड विफरी डिप्लोमा फ्रॉम रिक्रजनाईट इन्स्टिट्यूशन म्हणजे जी एन एम थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जी एन एम झालेलं पाहिजे इथं ए एन एमवाले चालत नाही जी एन जी एन एम झालेलेच इथं चालतात भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसार दुरस्त शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता धारण करणारा तसेच दुरस्त शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठाप विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी पदुद्ध धारण केली आहे असा उमेदवार या पदाचारिता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही इथं त्यांनी मराठीत व्यवस्थित दिलेलं आहे का पुढे पहा अधिपरिचारिका खाजगी पन्नास टक्के आता याच्यामध्ये सेम वर जी पात्रता सांगितली तीच आहे दूरध्वनी चालत ह्या पाच सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे दहावी जरी तुमचं एस सी म्हणलेलं आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तरी फॉर्म भरू शकता आणि ह्याव नॉलेज ऑफ मराठी हिंदी अँड इंग्लिश स्पीकिंग फ्लुएन्सी म्हणजे काही म्हणजे ज्यांचं दहावी झालं त्या कुणालाही दूरध्वनी चालतचा फॉर्म भरता येईल इथं दिलं आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असं दिलेलं आहे पहा आणि नॉलेज तर आपल्याला असतंच भाषेचं तर दोन्ही चालकचे फॉर्म जास्त येतील वाहन चालक पजेस सर ड्रायविंग लायसन टू अ लाईट मोटर व्हेकल ऑर मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल ऑर हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट नाईन्टीन एटी एट म्हणजे लाईट पण लायसन पाहिजे आणि हेवी पण पाहिजे लाईट पाहिजे किंवा हेवी पाहिजे म्हणजे हेवी नसेल तरी लाईट असलं तरी चालते त्यांनी दिले ना सुरुवातीला की पजेसर ड्रायविंग लायसन टू अ लाईट मोटर व्हेकल म्हणजे लाईटचं असलं तरी चालेल किंवा ऑर म्हणून हेवीचं सुद्धा आहे त्यांनी पुढे ह्याव पासड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे दहावी पाहिजे त्याच्यानंतर पजेसेस नॉट लेस दॅन थ्री इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायविंग इन लाइट मोटर व्हेकल लाइट मोटर चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे मिडियम पॅसेंजर मोटर व्हेकल ऑर हॅव पॅसेंजर मोटर व्हिकल इन डोर्मेंट सेमी डोर्मेंट ऑर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हणजे प्रायव्हेटचा सुद्धा चालतो पण त्याचं सर्टिफिकेट लागतं बरं का पजेस बेसिक नॉलेज ऑफ रिपेअरिंग द मोटर व्हीकल मोटर व्हेकल रिपेअर करण्याचं बेसिक नॉलेज पाहिजे ह्या वर क्लीन रेकॉर्ड ऑफ ड्राइविंग मोटर व्हीकल अँड पजेस अ गुड हेल्थ पुढे पाच सिंपी म्हणजे टेलरचं ह्या पास्टेड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड पजेस इन ट्रेनिंग अँड स्टटिंग ऑफ अँड इन्स्टिट्युशन रिटर्नाईड बाय गवर्नमेंट ऑर एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय गवर्नमेंट टू बी टू व्हॅलन डेअर टू न टा टाराजिटचा पाहता पात्रता आर लिटरेट पजेस ॲटलीस्ट टू इयर्स एक्सपिरियन्स इन द लाईन या फील्डमधला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे प्रिफरन्स शाल गिवन टू कैंडिडेट पजेस इन अ सर्टिफिकेट अवर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी एज्युकेशन बॉम्बे फॉर हॅविंग कंप्लीटेड प्लंबर ट्रोल्स ज्यांनी प्लंबर ट्रोल्स दिलाय त्यांना प्राधान्य दिलं जाईल पुढे पास सुतार पजेसर सर्टिफिकेट इन कार्पेंटर फ्रॉम द इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्मेंट महाराष्ट्रा ऑफ एनी अदर पुढे पहा रिक्रेझनाईट इन्स्टिट्यूट म्हणजे ते आय टी आय असतफ सुतार कारपेंटरमध्ये झालेलं ते नेत्र चिकित्सा अधिकारी पजेसर डिग्री ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिक्रेझनाईट बाय एनी युनिव्हर्सिटी ऑफ द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता टू इयर फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे एम एस डब्ल्यू विथ मेडिकल अँड सायकॅट्रीक सोशल वर्क स्पेशलायजेशन ऑर ए डिग्री इन मास्टर ऑफ सोशल वर्क विथ सायक सायकॅटरी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिक्रेझ युनिव्हर्सिटी पुढे पहा भौतिकोपचार तज्ज्ञे हॅव पास्ड हायर सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट अँड हॅव पास्ड डिप्लोमा इन फिजिओथेरपी ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी ऑर पजेस द फिजिओथेरपी असिस्टंट सर्टिफिकेट फ्रॉम द आर्मी प्रिफरन्स डिग्री ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी इन फिजिओथेरपी पुढे पहा योसोपचार तज्ज्ञ याच्यामध्ये पजेस ए डिग्री इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपी ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी समोपदेष्टा म्हणजे काउन्सलर पजेस अ मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकॉलॉजी ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी अँड हॅव पास्टेड अ वन इयर सर्टिफिकेट कोर्स ऑफ काउन्सलर ऑर ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे किंवा ऑर म्हणजे किंवा हॅव गेन आफ्टर इन ॲक्वर्ड द क्वालिफिकेशन रेफर्ड इन क्लॉथ पुढे नॉट लेस दॅन फाईव्ह इयर एक्सपिरियन्स ऑफ काउन्सलिंग इन मेंटल हेल्थ पाच वर्षाचा अनुभव पाहिजे रासायनिक सहाय्य केमिकल ॲसिस्टंट प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिटर्जनाईट युनिव्हर्सिटी ऑर बी एस सी विथ केमिस्ट्री ॲज प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम ए रिकर्जनाईट युनिव्हर्सिटी पुढे पहा अनुजीव साहित्य प्रयोगशाळा तंत्रज्ञेने पशेस पचेस ए डिग्री ऑफ एम एस सी विथ मायक्रोबायोलॉजीस्ट ॲज प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम ए रिकर्जनाईट युनिव्हर्सिटी और बी एस सी विथ मायक्रोबायोलॉजी और प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम ए रिकर्जनाईक युनिव्हर्सिटी म्हणजे ज्यांचं एम एस सीला बा मायक्रोबायोलॉजी होतं Uh, मुख्य विषय बा मायक्रोबायोलॉजी होती त्यांना फॉर्म uh, भरता येईल किंवा बी एस सीला मायक्रोबायोलॉजी मुख्य विषय uh, असेल त्यांनासुद्धा फॉर्म भरता येईल पुढे पहा uh, अवैद्यकीय साहेक हॅव पास्ट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन हॅव अंडरग्रॉन फोर मंथ ट्रेनिंग कोर्स इन लेपरसी वर्ल्ड लेप्रसी ट्रेनिंग सेंटर ऑर रिटर्सनाईट इन्स्टिट्युशन अँड पास्टड द फायनल एग्जामिनेशन पुढे पा म्हणजे दहावी पाहिजे आणि ते चार महिने चार महिन्याचा जो कोर्स आहे प्रसीचा तो, तो पाहिजे वार्डन किंवा गृहपाल बी एस सी ऑन आन, ऑनरेबल डिग्री ऑर डिग्री इन आर्ट्स ऑर सायन्स ऑफ ए रिक युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं आर्ट्समध्ये डिग्री असली तरी चालेल किंवा सायन्समध्ये डिग्री असली तरी चालेल किंवा बी एस सी ऑनरेबल असले तरी चालेल तर हे वार्डन आणि गृहपाडला म्हणजे सरळ सरळ एनी ग्रॅज्युएशन चालतं या पदासाठी जास्त अर्ज येतील पुढे पा अभिलेखापाल ग्रॅज्युएट ऑफ अ नाईक युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लॅब्ररी सायन्स डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लॅब्ररी वर्क ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स नॉलेज ऑफ फॉरेन लँग्वेज ही पात्रता आहे आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर याच्यामध्ये पा शाल पजेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिक युनिव्हर्सिटी म्हणजे आरोग्य परवेशेसाठी बी एस सी पाहिजे पुढे पहा बॅचलर ऑफ सायन्स डिग्री म्हटले त्यांनी अँड शॅल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ डिपार्टमेंट पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन नागपूर फॉर द पोस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्टर ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूवड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्टरी मिनिस्ट्री ऑर सॅनिटरी इन्स्प इन्स्पेक्टर कोर्स अप्रुव्हड बाय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ऑर इक्वीव्हॅलंट कोर्स पुढे पाहा तंत्री किंवा परिवहनमध्ये काय सांगितलेलं आहे तर ह्याव पास्ड एस एस सी अँड हॅव टम्प्लिटेड कन्सन ट्रेड इन आय टी आय ऑर इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूशन रिक्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑर पशे पजेस, पजेस इक्विबॅलंट क्वालिफिकेशन अप्रूव्ड बाय गोव्हर्मेंट अँड पासड एन सी टी व्ही टी एक्झामिनेशन ऑर इक्विबॅलंट एक्झामिनेशन अप्रूव्ड बाय गोवरमेंट तिसरं दिलं त्यांनी पजेस नॉट लेस दॅन फायव्ह इयर एक्सपिरियन्स पाच वर्षाचा अनुभव हो पाहिजे पुढे ह्यावीन कॅपॅसिटी तू इन्स्पेक्ट द व्हेकल म्हणजे वाहन तपासण्याचंही तुमची कॅपेसिटी पाहिजे असं दिलेलं आहे आणि ते आय टी आयचा कोर्स असतो तो, तो तुमचा कंप्लीट पाहिजे वीज तंत्रशी स म्हणजे इलेक्ट्रिशियनचा आय टी आयचा कोर्स कंप्लीट पाहिजे कुशेर काराजीन स्किल्ड आर्टिजन ह्या ऑ पास्ड सी अँड ह्याओ कंप्लीटेड कन्सर्न ट्रेड इन आय टी आय म्हणजे आय टी आयमध्ये स्किल्ड आर्टिजन म्हणून कोर्स असतो तो कंप्लीट पाहिजे पुढे पाच वर्षाचा अनुभव हो पाहिजे आणि काम टाळण्यास तुम्ही सक्षम पाहिजे वरिष्ठ तांत्रिक साहेब ह्याओ पास्ड सी अँड पजेस डिप्लोमा इन मेकॅनिकल और ॲटोमोबाईल ऑर प्रोडक्शन इंजिनिअरिंग ऑर पजेस इक्विबॅलंट क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय द गोव्हर्मेंट पुढे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि ते काम करण्यास तुम्ही सक्षम पाहिजे कनिष्ठ तांत्रिक साहेब ह्याव पाच वड एस एस सी अँड ह्या ऑव कन्सर्न ट्रेड इन आय टी आय म्हणजे ज्युनियर टेक्निकल ॲसिस्टंटचा आय टी आयचा कोर्स पाहिजे त्याच्याशी संबंधित पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आणि काम करण्यास सक्षम तंत्रज्ञ एच ई एम आर ह्याव पास्टड द सेकंडरी स्टूल्स सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन सेकंडरी स्टूल एक्झामिनेशन म्हणजे आपण एशियसी म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर ह्याव पास्ट डिप्लोमा इदर इन बायोमेडिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेर्ड बाय गोव्हर्मेंट त्याच्यानंतर दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पुढे पा प्रनिष्ठ तांत्रिक साहेब एच ई एम आर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इथंसुद्धा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे एस एस सी पाहिजे त्याच्यानंतर याच्यामधला डिप्लोमा वर जी पात्रता सांगितली ना तीच आहे फक्त याच्यामध्ये ना एक वर्षाचा अनुभव पाहिजे एक्सपिरियन्स वन इयर त्याच्यानंतर दंत आरोग्य ह्याव पास्टड हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड ह्याव पास्ड द डेंटल हायजेनिस्ट एक्झामिनेशन सांख्यिकी अन्वेषक ग्रॅज्युएट फॉर एक्झाम्पल बी ए सी विथ मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक और, और बी कॉम विथ स्टॅटिस्टिक और बी एकॉनॉमिक्स एंड स्टॅटिस्टिक ऑफ अ रिप्रेजनायटिंग युनिव्हर्सिटी म्हणजे सोपं सांगतो ज्यांचं बी ए सीला मॅथ्स ज्यांचं बी एस सीला मॅथमॅटिक्स आणि काय म्हणायचं स्टॅटिस्टिक होतं तो फॉर्म भरू शकतो बीकॉमला स्टॅटिस्टिक विषय ज्यांना होता तेही फॉर्म भरू शकतात ज्यांचं बी एला इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स दोन्ही विषय होते सुद्धा फॉर्म भरू शकतात ट्रारे पहा आता फोर्मन तर ह्या ओ एस एस सी दहावी पाहिजेत त्याच्यानंतर पजेसर डिप्लोमा इन मेकॅनिकल और ॲटोमोबाईल और प्रोडक्शन इंजिनिअरिंग और पजेस इक्विवेलन क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय द गोव्हर्मेंट दोन वर्षाचा अनुभव पाहिजे सेवा अभियंता सर्व्हिस इंजिनियर ह्या ओ एस एस सी विथ मिनिमम सेकंड क्लास अँड पजेस डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर ॲटोमोबाईल और प्रोडक्शन इंजिनियरिंग ऑर पजेस इक्विवेलन क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय द गोव्हर्मेंट आणि तीन वर्षाचा याला अनुभव हो पाहिजे वरिष्ठ सुरक्षा साहेब ह्या हो ऑफ द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन त्याच्यानंतर कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड त्याच्या पुढे काय दिले पजेस म्हणजे ए सेकंडरी सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे सी पजेस सर्टिफिकेट इन इंडस्ट्रीयल सेक्युरिटी कोर्स ऑफ रिटर्जनेट इन्स्टिट्यूशन म्हणजे कुठल्याही इन्स्टिट्यूशनमधून तुम्ही जी गव्हर्नमेंट अप्रूवड आहे तो जो कोर्स आहे तशाचा सर्टिफिकेट uh, in uh, हो uh, uh, इन इंडस्ट्रीयल इंडस्ट्री तो केलेला पाहिजे ह्याव ॲड्युकेट नॉलेज ऑफ फायर एस इक्विपमेंट म्हणजे जे फायर जेव्हा आग लागते त्याच्याशी संबंधित जे इक्विपमेंट असतात त्याची माहिती पाहिजे इंडस्ट्रीयल इक्विपमेंट्स अँड इंडस्ट्रीयल सिक्युरिटी मिझर्स पुढे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे त्याच्यानंतर इन रिस्पॉन्सिबल पोझिशन इन इंडस्ट्री ऑर इन गवर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे कुठल्याही उद्योगामध्ये किंवा गोवर्नमेंटमधला अनुभव चालतो पाच वर्षाचा आणि प्रोवायडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू डिप्लोमा होल्डर इन इंडस्ट्रियल सेक्युरिटी कोर्स ऑर रिटर्नइट इन्स्टिट्यूशन प्रोवायडेड फर्दर दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू एट सर्व्हिसमॅन पुढे पहा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा अधिसेठ टू इयर फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे एम एस डब्ल्यू झालेलं पाहिजे विथ मेडिकल अँड सायकिॲट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन पण एम एस डब्ल्यूमध्ये तो हा जो विषय दिला आहे एंड अँड सोशल वर्क तो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पाहिजे उच्च श्रेणी लघुलेखक लेखक हायड्रेड स्टेनो त्याच्यामध्ये सी प्लस शॉर्ट हँड वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनट अँड इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनट ऑर मराठी थर्टी वर्ड्स पर मिनट पाहिजे स्टेनोची सुद्धा टेस्ट सिरीज आहे आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये निम्न श्रेणी लघु लेखक ए सी प्लस शॉर्ट हँड हंड्रेड वर्ड्स पर मिनिट अँड इंग्लिश टाइपिंग फोर्टी वर्ल्ड्स पर मिनिट ऑर मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट लघु टंट लेखक टेनोटायपिस्ट ए सी शॉर्ट हँड एटी वर्ल्स पर मिनिट अँड एटी टाइपिंग फोर्टी वर्ल्स पर मिनिट ऑर सॉरी इंग्लिश टाइपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनिट ऑर मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट पाहिजे शे किरण साहेब म्हणजे एक्स रे असिस्टंट पजेसर डिग्री ऑफ बॅचलर ऑर पॅरामेडिकल मेडिकल टेक्नोलॉजी इन रेडिओग्राफी औरचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी औरजेसर डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑल सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी ई जी तंत्रज्ञ पजेसर डिग्री ऑफ बॅचलर ऑर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यू न्यूरोलॉजी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्युरोलॉजी ऑर पजेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड ए डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन इलेक्ट्रो ओशोग्राफी इलेक्ट्रो इन्सेफोग्राफी जी ऑर न्युरोलॉजी पुढे पहा हिस्टोपॅथिक तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञे त्याच्यामध्ये पजेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस् हिस्टोपॅथॉलॉजी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथोलॉजी ऑर पजेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन हिस्टोपॅथॉलॉजी आता आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर याची काय पात्रता दिली ती पहा तर सॅल पजेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिटर्सनाईट युनिवर्सिटी अँड शॅल हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर्स ऑफ डिपार्टमेंट पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन नागपूर फॉर दी पोस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्टर ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय द गोवर्मेंट ऑफ महाराष्ट्र ऑर इक्वी व्हॅलेंट तर ही त्याच्यासाठी पात्रता आहे बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स डिग्री बी एस सी पाहिजे आणि प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स किंवा एम पी डब्ल्यूचा कोर्स पाहिजे ग्रंथपाठ लायब्ररियन सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स पुढे पहा विजा तंत्री पजेस अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिटर ट्रेड ऑफ एनी रिक्रजनाईट युनिवर्सिटी त्याच्यानंतर ह्या पास करत एस एस सी एक्झामिनेशन प्री इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिक्रजनाईड बाय गोव्हर्मेंट शस्त्रक्रिया ग्रहपाल याच्यासाठी ह्या पास्टड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे शस्त्रक्रिया ग्रह साहेब जो आहे त्याच्यासाठी सेकंडरी स्... म्हणजे स्कूल सर्टिफिकेट म्हणजे यश असले तरी परीक्षा देता येईल मोल्ड रूम तंत्रज्ञ किंवा किरणोपचार तंत्रज्ञ याच्यासाठी पा पात्रता पा पजेसर डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॉफी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और पझेस ए डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी पुढे पाहा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल त्याची पात्रता दिलेली आहे शाल पास द हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स म्हणजे बारावी सायन्स पाहिजे इथं स्पष्ट दिलं हायर सेकंडरी म्हणजे एच ए सी हा एनी ऑदर एक्झामिनेशन डिक्लेअर बाय डोरमेन टू बी इक्विअल अन टू म्हणजे बारावी सायन्सला समर कक्षा असणारी दुसरी कोणती परीक्षा आणि इथं अँड दिल्यावर अँड म्हणजे आणि नुसतं बारावी सायन्स असून चालणार नाही त्याच्यासोबत सॅल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ म्हणजे जे सॅनिटरीने स्वॅटरचा कोर्स आहे तो कम्प्लीट पाहिजे पुढे पहा कनिष्ठ आवश्यक म्हणजे ज्युनियर ओव्हर तर हॅव पासड डे एस सी ऑर इक्वेरंट एक्झामिनेशन विथ इंग्लिश एज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ द एक्झामिनेशन हॅव हाईट ऑफ फाईव्ह फोर इंच अँड चेस्ट थर्टी टू फेंड डिफ्लेटेड एक्सपेंडे टू थर्टी फोर ऑफ इनफ्लेटशन तर असं हे कनिष्ठ आवेशकसाठी म्हणजे ज्युनियर ओव्हरसरसाठी पात्रता आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्न संचे स्पष्टीकरणासह तसंच टी सी एस सामान्यज्ञान प्रश्नसंचे हे दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत आणि दोन्ही पुस्तकांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि दोन्ही पुस्तकंमध्ये डी ई आर पी सी एम सीचे सुद्धा पेपर दिलेले आहेत टी पी एचे दिलेले आहेत त्याच्यानंतर एम टी एसचे पेपर दिलेले आहेत आणि बाकी डब्ल्यू आर डी माढा डी व्ही टी हे तर आहेतच तर या व्हिडिओमध्ये आणि हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली पुस्तकं आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच